तर माझ्याकडेही मंत्रिपदासाठी पैशांची मागणी झाली भाजप नेते कृष्णा खोपडे यांनी हा दावा केला आहे दिल्लीमधून शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आल्याचा खोपडे यांनी दावा केलेला आहे नीरज सिंग राठोड याच्या अटकेनंतर आता कृष्णा खोपडे यांनी देखील हा मोठा दावा केला बदल्यामध्ये पैशाची मागणी करण्याचं रॅकेट जे आहे ते सध्या सक्रिय आहे आणि अशाच प्रकारे भाजपच्या आणखी एका आमदाराला कॉल आल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे माझ्यासोबत आमदार कृष्णा खोपडे आहेत त्यांनाही काही महिन्यांपूर्वी पाच ते सहा कॉल आल्याची ते ते सांगतात भाऊ काय झालं होतं नेमकं सहा ते साठ सहा सात महिने अगोदर जेव्हा महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट विस्तारची चर्चा जेव्हा सुरू होती त्यावेळेस दिल्लीवरून शर्मा नावाच्या व्यक्तीने मला एक नाही तर चार वेळा त्यांनी चार पाच वेळा मला कॉल केले आणि त्या कॉलमध्ये त्यांनी असं सांगितलं का बा तु, तु, तुम्हाला सरकार के अंदर नंबर ल, लग रहा है तुम्हाला यादी के अंदर न, आ, नाम है आ, पार्टी के अध्यक्ष जे पी नड्डाजीने फर्स्ट प्रायोरिटी पे तुम्हारा नाम रखा हुआ है इस प्रकारचं त्यांनी एक वेळा फोन केला त्यावेळेस मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यामध्ये फोन आला पुन्हा तो तोच भाषा बोलू लागला पुन्हा तिसऱ्या दिवशी आला पुन्हा चौथ्या दिवशी असे चार पाच वेळा त्या ते, त्यावेळेस मला फोन आले परंतु त्याच्या फोनकडे मी सतत दुर्लक्ष करत गेलो आणि त्यांनी सांगितलं की आपका नंबर इसमे लगनेवाला आहे और जो हम लोग जो अध्यक्ष जी के अध्यक्ष जो हमको निर्देश देंगे उसका आप पालन करणार मी त्या सगळ्या गोष्टीला साईट ट्रॅक करू गेलो गेलो त्याच्या हो हो नाही हो नाही असाच प्रकारचं मी उत्तर देण्याचा त्याला प्रयत्न केला त्याच्यानंतर मग का मला काही त्याचा फोन हो आला नाही लेकिन तो वारंवार हे सांगत होता का मी शर्मा बोल रहा हूं और मी दिल्ली मे और मी नड्डाजी के नजदीक का हू नड्डाजी के साथ मी मी राहता कहा है की इस प्रकार का आप बात करके फायनल करो काही त्यांनी काही के मागणी केली होती काही काम करण्याचं काही म्हणत होतं जसं निरसिंह राठोड जो आरोपी आहे आता त्यांनीही ते स्टाईल वापरली होती की जेवणाचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल या कार्यक्रमाचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल असं काही म्हटलं होतं का नाही तो बोलता बोलता असंही म्हणाला का जो बी सूचना देंगे उसका आप पालन करना और निश्चित रूप से आपका नंबर लगने वाला इस प्रकारची तो भाषा बोलत होता तुम्हाला कधी वाटला हा फ्रॉड कॉल आहे म्हणून फसवण्यासाठी फोन करतायत म्हणून नाही आजकाल कर... का हे मी, मीडियाच्या माध्यमातून म्हणा हे इलेक्ट्रॉनिक मी मीडियाच्या माध्यमातून म्हणा असे फेक फोन मोठ्या प्रमाणात येत राहतात अनेक बी ये, ये, ये पडते मी मीडिया हां माहिती पडते अशा प्रकारचं आणि म्हणून मला बी असं वाटलं का हे सगळं फेक आहे कारण भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचं कधीच होत नाही आहे नेतृत्व जे काही ठरवेल ते पक्ष ने नेतृत्व ठरवते आणि म्हणून अशा या विषयाकडे मी सतत दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे त्यालाही वाटलं का हे स्वतः दुर्लक्ष आपल्याला करत आहे मग त्याच्यानंतर मला काही फोन नाही आलाय नाव तुम्ही परत काय सांगितलं होतं आणि आता जो नीरज राठोड याला अटक केली त्याचा आवाज आणि त्याचा आवाज सारखा होता का बोलण्याची स्टाईल कशी होती नाही नीरज राठोड आणि नी विकास कुंभारेमध्ये जो बोलण्याचा स्वाद झालाय जो सवाद जो बोलण्याचा झालाय आणि जो शर्मा नावाचा व्यक्ती होता हा त्याच्यापेक्षा बी गोड होता बोलण्यामध्ये त्याच्यापेक्षा बी बोलण्यामध्ये गोड होता आणि म्हणून या दो दोघांमध्ये बोलण्यामध्ये ती तफावत दिसते त्याच्या आवाजाने याच्या आवाजाच्या बोलण्यामध्ये तफावत आहे परंतु मी त्याला दाद न दिल्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी काही फोन नाही केला त्यांनी असं म्हटलं होतं काही काम करून तुम्हाला द्यावं लागेल मंत्रीपद झाल्यानंतर असं काही ऑफर दिली होती नाही नाही त्यांनी त्यावेळेस मला एवढं सांगितलं होतं जो बी पार्टी अध्यक्ष के अध्यक्ष जो हमको सूचना देंगे जो भी आपको काम बताया जाएगा उसका आपने पालन करना जो बी हम आपको बोलेंगे उसका आप उसका ध्यान रखना विकास कुमारे यांच्याशी जे पी नड्डा यांच्या आवाजात दुसरं कोणीतरी व्यक्ती बोललो तुमच्याशी तसं काही झालं होतं का नाही नाही माझ्याशी असं झालं नाही आहे लेकिन त्यांनी जे पी नड्डाचे नाव दोन तीन वेळा मोबाईलवर जेव्हा मला कॉल केला त्यांनी दोन तीन वेळा त्यांचे नाव घेतले होते पैसे पाठ